नमस्कार, मी नीता दाते, नीता स्फोट ट्यूबमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत पण तेवढाच सुटसुटीत व फळफळीत, अगदी लग्न समारंभात मिळतो त्याच चवीचा, किंबहुना त्यापेक्षा अधिक जास्त चविष्ट असा उपमा. रोजच्या नाश्त्यामध्ये आपण बनवू शकतो सहज असा हा उपमा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण आता पाहून घेऊया. इथे मी एक मध्यम कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे, तीन हिरव्या मिरच्या आहेत, ह्या मी कमी तिखटवाल्या वापरल्या आहेत, तुम्ही तिखट वापरणार असाल तर अंदाजानुसार करा. फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे, अर्ध लिंबू आहे, एक वाटी मी जाडा रवा वापरलेला आहे, अर्धी वाटी हिरवे वाटाणे आहेत म्हणजे आपले मटार आहेत, सजावटीसाठी कोथिंबीर, ओलं खोबरं घेतलेलं आहे ताजं खवणून, थोडीशी बारीक शेव घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं तूप आणि तेल. तर वळूया आपल्या कृतीकडे. आता मी इथे कढई तापवून घेतलेलं आहे, गॅस आहे ना मी मध्यम ठेवलेला आहे आणि आपण हा रवा आहे ना हा त्याच्यात थोडा परतून घेणार आहोत. एक 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता इथे थोडासा रवा त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे, गोल्डनिश झालेला आहे. तर आपण काय करणार आहे, मी इथं गॅस बारीक केलेला आहे, ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आणि परत आपण 2 ते 3 मिनटं छान परतून घेणार आहोत. साजूक तूप घातल्यामुळे काय होतो, रवा आहे ना छान सुटसुटीत आणि असा टेस्टला खूप सुंदर बनतो. तर 2-3 मिनटं आपण परतून घेऊया. आता 2-3 मिनटं आपण हा छान परतून घेतला आहे. लक्षात घ्या, रवा आणि तुपाचा ना एक खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मी गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि हा रवा आपण काढून घेणार आहोत. आता ज्या कढईत आपण रवा भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि तापवून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 पाव चमचा मोहरी, गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे मी आणि हे छान तडतडलेलं आहे. आता आपण घालणार आहोत मिरच्या, मिरच्याही छान आपल्या तडतडलेल्या आहेत. आता त्यावर आपण घालणार आहोत फ्रेश कढीपत्ता. फ्रेश कढीपत्ता मी यासाठी बोलते की मी ह्याचं झाड लावलेलं आहे त्यामुळे मला फ्रेशली मिळालेलं आहे. हे छान तडतडल्यावर आपण घालणार आहोत 1 कांदा, आता आपण हे छान परतून घेऊया. कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता इथे कांदा आपला मऊ पडलेला आहे तर मी त्यावर घालणार आहे टोमॅटो. आणि आपले मटार हे सुद्धा आपण छान परतून घेऊया 1 मिनिटापर्यंत. आता हे छान मी परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपला जो तुपामध्ये परतलेला रवा होता ना तो घालून घेऊया. उपमा बनवताना तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही, कारण का नाहीतर मग तो लुसलुशीत असा सुटसुटीत होणार नाही. तेल जर जास्त असेल तर खूप तेलकट होईल तो. म्हणून मी इथे फक्त 4 चमचे तेल घातलेलं आहे, कांदा कोमेल एवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला. आता मी ज्या वाटीच्या साह्याने इकडे रवा घेतला होता त्या वाटीच्या साह्याने 1.5 वाटी मी पाणी घालणार आहे. मी 1 वाटी रवा घेतला होता म्हणून मी आता 1.5 वाटी पाणी घालणार आहे ह्याच्यात.
आणि ही अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे छान मीठ मिक्स करून घेऊया, नाहीतर ते एका साईडलाच राहील. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ. आणि हे पाणी सुकेपर्यंत आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफेवर करून घ्यायचं आहे. आता 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. आपण व्यवस्थित आपला उपमा शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण काढून पाहून घेऊया ह्याच्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे की नाही. ह्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता. छान पाणी आटलेलं आहे आणि आपला उपमा किती छान तयार झालेला आहे. किती सुंदर असा सुटसुटीत आणि लुसलुशीत असा आपला उपमा छान तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्यावरच मी लिंबू इथेच पिळून घेणार आहे, म्हणजे तो लिंबाचा रस आहे ना ह्याच्यामध्ये उपम्यामध्ये छान मुरतो. इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे, ते छान मी याच्यावर पिळून घेणार आहे. आता छान व्यवस्थित मिक्स करूया. हे पहा, पाहायलाच एवढा सुंदर दिसतोय, तर खायला किती सुंदर लागेल. आज हा उपमा दाखवण्याची स्पेशल मला रिक्वेस्ट होती. ज्यांनी माझ्याकडे उपमा खाल्ला होता त्यांनी मला खूपदा रिक्वेस्ट केली होती की प्लीज तू बनवतेस तसा उपमा एकदा बनवून दाखव. म्हणून मी त्यांच्यासाठी स्पेशली हा उपमाचा व्हिडिओ आज बनवून दाखवलेला आहे. आपला उपमा आता रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर आपण ह्यावर हे पहा, आपला उपमा आता छानपैकी रेडी झालेला आहे आणि मी गॅस आता बंद करत आहे. आता आपला छान असा उपमा तयार झालेला आहे आणि हे जे मी प्रमाण दाखवलं आहे ना ह्या प्रमाणामध्ये तुम्ही 2 ते 3 जणं आरामात नाश्ता करू शकता. आता मी ह्याच्यावर मस्तपैकी ओलं खोबरं भुरभुरते. तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालणार आहे, पण आमच्याकडे ह्याच्याशिवाय पर्याय नाही, कोणीही खात नाही. आणि थोडीशी बारीक शेव, तुम्हाला खोबरं नको हवे असेल फक्त शेव हवे असेल तर शेव घाला, शेव नको असेल फक्त खोबरं हवं असेल तर खोबरं घाला, आवडीनुसार तुम्ही करू शकता. थोडीशी कोथिंबीर, असं छान आपला सुंदर उपमा इथे रेडी झालेला आहे. ह्याच्याबरोबर एक फक्कड चहा असेल तर त्याची मजाच काही और येईल. तर मी इथे चहा बनवलेलाच आहे, तर आपण हा मस्तपैकी चहाबरोबर सर्व करूया. इथे मी सुंदर गुळाचा चहा बनवून घेतलेला आहे औषधी असा, त्याबरोबर हा उपमा आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूया. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ॲट होम. बाय बाय. माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि तसेच सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. धन्यवाद.